बस कोसळण्याचं कारण काय आहे याची देखील चौकशी करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। उपोलीमध्ये ही अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी झाली। या बसमध्ये एकूण 41 प्रवासी होते आणि ही बस त्या ठिकाणी कोसळली, त्याच्यामध्ये 12 प्रवासी हे त्या ठिकाणी जागेवर ठार झाले किंवा मृत्युमुखी पडले। उरलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेले आहे। यातल्या 18 प्रवाशांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आपण ऍडमिट केलेलं आहे। त्यासोबत जवळपास त्यातले काही जे प्रवासी आहेत 10 यांना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि एक प्रवासी जो आहे याला खासगी जकोटिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। एकूण या ठिकाणी जे 29 जखमी प्रवासी आहेत या 2 बालक आहेत, 3 महिला आहेत आणि 24 पुरुष याच्यामध्ये आहेत। ही अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे। निश्चितपणे जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना शासनाच्या वतीनं त्यांच्या परिवाराला कुटुंबाला मदत केली जाईल। जे जखमी आहेत त्यांचे सगळे उपचार हे करण्याचे आदेश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि नेमकं ही बस कोसळण्याचं कारण काय आहे याची देखील चौकशी करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। अतिशय मला असं वाटतं दुर्दैवी घटना आहे। ज्या लोकांचा मृत्यू झालाय त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना या ठिकाणी आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।